हाय रेशमा। किती छान आहे गं तुमचं घर रेशमा। तुमचं काय? आता तूही इथेच राहणार ना? मला आवडलं असतं आमचं म्हणायला, पण मी नकोशी झाली। मलाही आवडलं असतं इथे राहायला कायमचं, पण मी जाणार आहे थोड्या दिवसांनी। हे विश्वाची माझे घर त्या टाईपशी आहे मी, पायला भिंगरी, खांद्यावर सॅक आणि ऑफकोर्स हातात कॅमेरा। पण खरंय, जो या घरात येतो त्याच होत हे घर। सो मी सुद्धा म्हणेन आपलं घर। रेशमा तू तर अविभाज्य घटक आहेस या घराचा, तुझ्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत हे घर। असं काही नसतं घर, सगळं बदलत। ए रेशमा, मी तुला फिल्मच्या भाषेत एक्सप्लेन करू का हे सगळं? हा म्हणजे हे बघ, तू ना तू कॅमेराच्या फिल्मचा कॅन आहेस। हा म्हणजे त्याशिवाय फिल्म शूटच होऊ शकत नाही। ऍक्च्युली नाही, सगळं डिजिटल झालंय ना आता, त्यामुळे फिल्मच्या रील्सची काही मजा उरली नाही। हो ना, मी बहुतेक नामशेष होणार आहे। नाही नाही नाही, हे बघ, ओ तू डिंकी आहेस। म्हणजे डिंकी लाईट, म्हणजे तो लागतोच ना आपल्याला शूट करायला लाईट, त्याच्याशिवाय कसं होणार। पण हो, डे लाईट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मग डिंकीची काही गरज नाही। हा तेच, ग्रह उपग्रह आहे मी फार तर फार, सूर्य नाही होणार, सतत परावलंबी राहील। ए रेशमा, आय थिंक मी तुला चुकीचे एक्झाम्पल्स देते। एक मिनिट थांब, लेट मी थिंक। तू ना, तू कॅमेराच आहेस, ऍक्च्युअली कॅमेरा आहेस तू, त्याशिवाय शूट होऊच शकत नाही। काय शूट करणार, तू कॅमेरा आहेस। हा म्हणजे एक वेळ ऍक्टर्स नसले तरी चालतील, पण कॅमेरा तर पाहिजेच ना। थोड्या वेळाने त्यातले दोष दिसतीलच तुला। कॅमेरा म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन, जो तू आहेस या घराचा। नको करूस ग कौतुक, सगळं बदलत। मीनल आधी खूप जपायची मला, माझे सगळे मूड सांभाळून घ्यायची, सगळं विसरली। आणि तर तोंडावर म्हणाली आज मला, जा अकोल्याला। तुला माहिती, घरातल्या सगळ्या डब्यांच्या जागाही बदलून टाकल्या आहेत। क्या बात है, क्या बात है, फायनली झालेला आहे। बघ बघ चिनू, तू मला केव्हापासून विचारत होतीस, तू नुसतं म्हणतेस ती रडते, पण हसती आल्यापासनं। घे आता एन्जॉय। परत मुद्दामून रडवलंस ना तू तिला, आता रडका नळ कसा बंद करायचा? ऍना काय, एका वर्षी अतिवृष्टी झाली म्हणून पुढच्या वर्षी आपण पावसाची वाट बघत नाही असं नाही ना, बघतोच की नाही वाट, तसंच आहे। किती दिवसांनी हे सूर या घरात पडले, आय एम सो हॅपी। चातक पक्षासारखी वाट बघत होते मी याची खरंच। प्लीज प्लीज, तुमच्या अश्रूंनी हे माझं घर पावन करा, प्लीज शिंपडा प्लीज। तर मी मुद्दामून रडत नाहीये, तू रडवलंस मला। मी 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 काय बोलले, मी काय केलं? हा माझ्याकडे बघू नको तू, तिकडे बघ। मी मी काय केलं? तू मला म्हणालीस की तुझी गरज नाहीये इथे, तू सिस्टम सेट करायला आली होतीस, आणि तू इथं का?
तू बोललीस हा आधी आधी तू बोललीस तू माझ्या डोक्या जाण्यासारखं बोललीस म्हणून माझ्या डोकं फिरलं तू ओढून घेतलंयस तू ग बस मी काय म्हणाले तू असं का म्हणालीस मग मगाशी की आम्हाला फक्त स्वयंपाक करण्यापुरती तुझी गरज आहे तू नाही आहे सगळं नीट झालंय मग काय आता माझी गरज नाही आहे का कमी लेखलंस तू स्वतःला हा